निमास किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला हिरवा निसर्ग दिसतच असेल. आम्ही आमच्या गावाकडे आलोय. आज आमच्या परसबागेतील एक अशी गावरान भाजी करणार आहे. हे झाडावरनं काही ना ओळखलं असेल किंवा काही ना ओळखलं देखील नसेल. हा एक घेवड्याचाच प्रकार आहे. आता याला छान अशी बघा तुम्हाला फुलं आलेली दिसतील. जांभळ्या रंगाची फुलं आहेत. ज्या प्रकारे घेवड्याची फुलं असतात त्याच प्रकारे ही फुलं आहेत. घेवड्याच्या जातीतलाच हा एक भाजीचा प्रकार आहे. आता तुम्हाला दाखवते की नेमका हा काय प्रकार आहे ते. आता ह्या लांबच्या लांब तुम्हाला शेंगा आलेल्या दिसतील. ह्याचं नाव आहे पठारीच्या शेंगा आहेत ह्या. आणि ह्याची भाजी चवीला खूप छान लागते. त्या सीझन मध्येच मिळते. आता आपण ह्या तीन शेंगा तोडून घेतल्यात. आता ही दुसरी पण आपण राहिलेली तोडून घ्या. देठात जरा घट्ट असत्या त्यामुळे अशी धरून तोडायची, नाहीतर वेल आपला म्हणजे तुटू वगैरे शकतोय. कारण पुढं पण कळे आल्यात बघा, त्याला पण शेंगा येतात. आता ह्याचं असं तोडून घ्यायची. किती घट्ट आहे ते तुम्हाला तोडताना दिसतच असेल. आता ह्या चार शेंगांची खूप भरपूर भाजी होती. आता ह्याची आपण भाजी करून दाखवू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला समोर पठारीच्या शेंगा दिसतच असतील. याला काही ठिकाणी पठारीच्या शेंगा म्हणतात किंवा अबईच्या शेंगा देखील म्हणतात. जसा भाग बदलेल तसं याचं नाव बदलत जातं. काही जणांना बघूनच कळतं याचं नेमकं करायचं काय, याची भाजी कशी करायची. बाजारात असतात देखील शेंगा, पण याची भाजी नेमकी कशी करायची असते ते माहित नाही. आता ही तुम्हाला मी नीट कशी करायची ते दाखवते. असा याचा एक कोपरा असा कट करून घ्यायचा. आणि तुम्हाला हे असं त्याचा काठ अलगद म्हणजे ह्याच्या शिरा म्हणतात. जसं आपण गवारी शेवग्याला वरती शिरा असतात त्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि बारीक त्याला कट करून घ्यायचं. ह्या कवळ्या कवळ्या शेंगा आहेत हा. अशा प्रकारे ह्याचे पूर्ण काठ मोडून घ्यायचे हे. आणि मग आपल्याला ह्याचे असे एक प्रकारे बारीक काप करून घ्यायचे आहेत. ही छान उकडून घ्यायची शेंग. आणि उकडून घेतल्यानंतरच आपण याची भाजी करायची आहे. अशा प्रकारे आपण सगळे शेंगाचे काप करून घेऊया. आपल्या पठारीच्या शेंगा अशा प्रकारे नीट करून झालेल्या आहेत. अशा प्रकारे त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू हे बघा दोन्ही साईडने असे त्याचे नार काढल्यानंतर ना अशी ही हे फेकून द्यायचं आहे आपल्याला, हे वापरायचं नाही आहे. आता पाणी देखील आपण गरम करत ठेवलं आहे. आता या शेंगा आपण यात टाकणार आहोत. एक तांब्या पाणी ठेवलं आहे. एक 5 ते 7 मिनटं आपण ह्याला उकळी आणून घ्यायचे. आणि यासाठी लागणारा मसाला तोपर्यंत आपण तव्यावर भाजून घेऊया. थोडासा एक चमचा मी तेल घातले. यात आपण बारीक चिरलेला म्हणजे मोठा मोठा असा कांदा घेतलाय मी चिरून तो टाकलाय. ही भाजी 2-3 प्रकारे करता येते. आपण जरा रस्सा भाजी करणार आहे त्यामुळे आपण हे कांदा टोमॅटोची यात छान भाजून घेऊन ग्रेव्ही करून घालणार आहे. तुम्ही हा फक्त कांदा आणि टोमॅटो तेलात छान भाजून सुकी भाजी देखील करू शकताय. त्याला पण एक छान चव लागते. त्याला आपल्याला आन्सर कलर आलाय. आता आपण यात एक टोमॅटो टाकूया. हा देखील बारीक चिरून घेतलेला आहे. यासोबतच जे आलं लसूण घेतले ते देखील आपण टाकायचं आहे. हे छान भाजून घ्यायचं. मग खोबरं घेतलंय मी, 2 चमचा किसलेलं खोबरं घेतलंय. रस्सा करायचा म्हणल्यावर खोबरं घालायचं. मग खोबऱ्यामुळं सुक्या रश्श्याला छान चव येते. तुम्ही जर सुक्की भाजी करणार असला तर सुक्की भाजीत सुद्धा खोबरं वापरलं तरी छान लागतं. आता हे छान आपण टोमॅटोचा पूर्ण रस उतरेपर्यंत भाजून घेऊया. मसाला छान भाजलाय. आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. तिकडे आपल्या शेंगा देखील उकळायला लागल्या. त्याचा देखील आपण गॅस बंद करायचा आहे. आपल्या पठारीच्या शेंगा शिजून तयार झाल्यात. आपण असे वाफवून घेतल्यास यासोबतच जो मसाला देखील आहे तो देखील आपण बारीक करून घेतलाय मिक्सरमध्ये. आता आपण कढई देखील तापत ठेवले. आता आपण तेल टाकूया. 4 चमचे तेल टाकले. तेल छान तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर त्यात आपण 1/2 चमचे जिरे टाकणार आहोत व 1/2 चमचा मोहरी. हे छान तडतडू द्यायचं. यानंतर यात चिमूटभर हिंग टाकायचं आहे आपल्याला. आता आपल्याला छान जिरे मोहरी आणि हिंग तडतडायला लागले. यात आपण जी ग्रेव्ही करून घेतली ती ग्रेव्ही टाकायची आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. हे सगळं भाजून घेतलंय आपण त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही. ही सगळी आपण यात ग्रेव्ही अशी टाकून घेऊया. यासोबतच या ग्रेव्हीतच आपल्याला 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे. त्यामुळे छान भाजीला कलर पण येतो. माझे चमचे छोटे आहेत त्यामुळे तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं.
तुम्ही बघू शकता आता त्याला तेल सुटू लागलंय. गॅस मिडियमच ठेवायचा आपल्याला. यात आता थोडीशी हळद टाकायची, पाव चमचा, पाव चमचा गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं. यात आपण शेंगदाण्याचं कूट घेतलंय ते देखील टाकूया. हे मोठं मोठंच कुटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे. अशा पद्धतीने केल्यावर चवीला छान देखील लागते. आता आपण ज्या शेंगा उकडून घेतल्या त्या टाकायच्या. त्यात हे छान हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर यात आपण थोडं गरम पाणी घालणार आहोत, म्हणजे कोमट साधारण. आता आपण जे मिक्सर मसाल्याच्या भांड्यात हे केलं त्यात ते पाणी घालून घ्यायचं. आता मी एक कप साधारण यात पाणी घालते. थोड्या वेळेला हलवून एक उकळी काढून घ्यायची. शेंगा आपण उकडून घेतल्यामुळे त्या शिजलेल्याच आहेत, जास्त वेळ लागत नाही शिजायला. हे मीडियम गॅसवर आपण थोड्या वेळेला शिजायला ठेवून दे. आपली बटाट्याच्या शेंगाची रसरशीत भाजी शिजून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही घरी करा व कमेंट करून आम्हाला कशी झाली ते सांगा. यासोबतच यापूर्वी आपण आपल्या गावाकडच्या रानभाज्या पाहिल्या आहेत, त्या देखील तुम्ही घरी करून पाहावं. तुम्हाला एखादी नवीन रानभाजी माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. सीमाज किचन मराठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.